जल्दी बड़ी ऐसी बिरयानी ना से दे लाइट जेली सभी आवन लख ये आगे रही ये आगे रही बड़ा कसले टोपा उतर ले मुटी मुटी आवन की बिरयानी खाने ला दो दिन मामा आलो मामा ये वाह मिस्टर क्वेश्चन मेरे खाते क्वेश्चन मेरे वजह से कशी देली कशी देली सांग बनता बनता खाता थोडी थोडी काढून मिक्स पण नाही केले तिने अजून जाम भाजले वास वास सुटले वास सुगंध मला मला मध्ये मध्ये बोलणार नाही रागे तू इथे मध्ये नाही रागे तू आपण नाही मला नाही लागले गाणं उपट आई बघा डोलं वाजत Hey guys, good afternoon. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट अंगोल वगैरे केली, जेवण पण झालंय माझं. आता मला जायचं शॉप वरती, थोडंफार माझे काम आहेत. आणि आम्ही आणलाय राजा. राजा आमचा झोपा काढतो बघा. आहे राजा. सो मी याचं नाव राजा ठेवलंय. याला मी देणार होतो दुसऱ्यांना, पण भरपूर जण बोलतात की ठेव तुझ्याकडे चांगला पोपट आहे. सो म्हणून ठेवला मी याला. तर याला चांगलं ठेवायचा माझा प्रयत्न आहे, आणि याला शिकवायचा प्रयत्न आहे. मला कसं शिकवणार ते मला कळत नाही आहे, कारण की पॅरोटला मी कधी अजूनपर्यंत ट्रीट केलं नाही. पण मोस्टली तो जरा चांगला ऐकतोय, म्हणजे जरा शिकण्यासारखं वाटतं मला. आणि सध्या तर झोपाच काढतोय बघा. झोपला बघा. अरे राजा, राजा काय राजा, सगळंच खातो राजा आमचा, माहिती आहे तुम्हाला. अजून छोटा आहे, अजून भरपूर मोठा होणार आहे. याचा आता ग्रीन आहे ना तो, तो पूर्ण येल्लो होईल नंतर, कारण की याची जातच तशी आहे. ओवी वगैरे आहे ना, ओवी माई सगळे घरामध्ये आहेत, त्याला म्हणजे पकडतील वगैरे म्हणून त्याला मी घरात नाही सोडत आहे. याला मी पिना मारणार आहे याच्या पंखाला, आणि मग याला ट्रेन करणार आहे. जरा माझ्याने किती ट्रेंड होतो, कसं शिकतो की नाही, ते मी 10-15 दिवस ट्राय करणार आहे. मग जर नाही शिकला तर कोणाला देईल, जर शिकला तर मी माझ्या घरामध्येच ठेवणार आहे. बाकी मला असं पिंजऱ्यामध्ये बिलकुलही आवडत नाही ठेवायला. पिंजरा मी घरामध्ये ठेवेल, आणि मग याला पण घरामध्येच ठेवणार आहे. सो ठीक आहे. येतं का पिरवाला पोपटला घेऊन? कुठं जायचं? कुठे? आईस्क्रीम खावायचं. एक माझी बहीण रात्री बिर्याणी बनवणार आहे, बनवशील ना? नक्की सांग. पासून मग बनवल्यावर तुला नाही देणार, आताच सांगतात. हिला नको द्यावा का बनवल्यावर? तर काय स्कूटी घेऊन जायला ना जाम कंटाळा येतो मला खरोखर. काढायला पण कंटाळा आले म्हणून स्कूटीच घेऊन जाता, आणि ऊन जाम आहे बाहेर. निघूयात आता आपण स्कूटी घेऊन. एकतर मी बाईक माझी बनवायला टाकली आहे, बघू आज आणायला जायला टाईम भेटला का घेऊन जाता. तिथं स्टार्टरचंच काम निघलंय माझ्या बाईकचं. शोरूमला आता 4 दिवस झाले, मला आठवणच नाही बाईकची, आत्ता आठवण आले. जाव आता स्कूटी घेऊन. हे बघ, उन्हाळा आला की आमच्या इथं अशी सालकंडी बनवली जाते. आमच्या आईने सालकंडी बनवले. ही आपल्या जेवणामध्ये मच्छीमध्ये कशामध्ये पण आपण टाकू शकतो. चला तर निघूयात आता आपण शॉपवरती जाऊयात. तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन दाखवतो, शॉपवरती भरपूर आलाय. हे बघ, लाईटी पण चालूच ठेवल्या पोरांनी, नेहमी चालू ठेवतात. लावू गाड त्यांचं काय चालतं काय माहिती. मी जेव्हा जेव्हा येत नाही ना शॉपमध्ये, त्यांचं लक्षच नसतं यार. थांब जरा, आता ओरडतोय ना. लाईटी चालू करून ठेवल्यात. तुम्ही येडे बिडे आहेत का रे दोघं पण? बघेल तेव्हा लाईटी चालू असतात. ये बाहेरच्या असं का करता? हा बाहेरची चालू आले बघितलं. असे असतं यांच्या नाटक, रोजच चालू असतात. आजच नाही, मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा चालू असतात. लक्ष ठेवत जा ना जरा. लक्ष नसतो, लक्ष जास्त करून मोबाईल मध्ये असतं यांचा. काल बर्थडे होता भाईचा, विश करा भाईला हॅपी बर्थडे आणखी एकदा बिलेटेड. मी व्हिडिओ ना टाकलेली ना ब्लॉग मध्ये, काल आपण शूट केली, इंस्टाला टाकलेली ना. मग बाकी धंदा विंदा कसा चालू आहे? मी तर येतच नाही कापता, आलोच नाही. तुम्हाला आजचं कलेक्शन दाखवतो आपल्या शॉप मधलं तुम्हाला. चला तर गाईज, तुम्हाला तर बघायच्या होत्या की आपल्या दुकानामध्ये कोणता नवीन कलेक्शन आलाय. यावेळेस मी Gen 9 आणल्यात, बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये. आणि 8 सुद्धा ही, ह्याच्यामधून Gen 9 तुम्ही घेतली तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1550 भेटणार आहे. आणि तुम्ही Gen 8 घेताय तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 भेटणार आहे. दोन्ही कोणती पण वॉच घ्या, तुम्हाला 1550 भेटणार आहे. वापस तुम्ही Gen 11 घेताय, ती पण तुम्हाला 1550 भेटणार आहे. वापस तुम्ही Z88 Pro, ही खास करून मुलांसाठी येते बघा अशी वॉच असणार आहे, ही फक्त आणि फक्त तुम्हाला 1350 भेटणार आहे. वापस Active 2 आहे आपल्याकडे, ही फक्त आणि फक्त 1450 तुम्हाला भेटणार आहे. वापस आपल्याकडे याच्यामध्ये Apple Ultra 2,
हे पण तुम्हाला बघताना बघता 1450 ला भेटणार आहे. वापस आपल्याकडे एमोलेड डिस्प्ले मध्ये जेन 17 येते, बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचे असणार आहे ह्यूज. तर ही तुम्हाला बघताने फक्त 1850 ला भेटणार आहे. ह्या बेस्ट ऑफर असणार तुमच्यासाठी, कारण की लग्नांची वगैरे सीझन चालू आहे आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑफर म्हणून ही ऑफर लावली आपण. जे जे लवकर ऑर्डर टाकतील त्यांनाच भेटणार आहे आणि होम डिलिव्हरी घरापर्यंत एकदम फ्री असणार आहे. तर लवकर लवकर ऑर्डर टाका. तुम्हाला कोणती पाहिजे, Gen 9 Gen 8, खास करून लेडीज साठी भरपूर रिझनेबल प्राइस मध्ये आपण हे लावलेत. सध्या तुम्ही चाललो घरी, आता भरपूर टाइम झाला शॉप मध्ये जाय आणि बाहेर एवढा वारा पाणी सुटला नाही, बघूया पटकन. भाईला डेंजर सीन झाला, आमच्या इथे पाऊस पडणार वाटत. ओ भाई साहब, बापो बापो बापो, इकडे बघ काय, बाप रे, ओ भाई साहब, ले बेकार हवा पाणी सुटले. आज आमच्या गावामध्ये ना गावदेवाची पूजा आहे आणि भाई 3 वाजलेत का, 3 वाजलेत असं वाटत, आपली 8 वाजलेत भाई. दिसत का कॅमेरात, दिसत का भाई, पाणी पण आलं वाटत साहेब. झाडा बघ, झाडा बघ, हे आपली पत्रा उडायची नाही तर. ओ भाई, पत्र सगळी पत्र उडायला लागली. गाईज, आमच्या इथे एकदम घाण पाऊस पडायला लागलाय. भिजत आलो मी, किती पाणी आला दिसत नसेल कॅमेरामध्ये, पण भरपूर पाणी सुटलंय. हे बघ यांचा कसं चालले, कसा वाटतं पाण्यात पाऊस, भिजत का, भिजत का, भिज ना, भिज थोडा भाऊ, भिजत का, हे काहीतरी पडला वरती का चढलं, आई कला काढले हो, आई का अपर का काढले, अरे मच्छीची आऊ दे, मस्ती येत आयडीच्या, जुली पाऊस आला, चला पाऊस 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 पाऊस, जुले जुले, काय 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 झाला, काय झाला पाऊस, मला पण पावसान भेटायचा, चल ना मेल्या घे ना, मला पण पावसान, मज्जा आली, चला 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 जिने, पाण्यात चला, पाण्यात 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 पाण्यात, चला 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 चला, माटली ए, चल चल, पाऊस पाऊस, मजा आले मजा आले मजा आले, जाम ए मारते माय जुलीला. यार गाइस, किती पाणी आला बघ, मे महिन्यात पाणी यायला लागला. आता वहिनीला भिजत आम पाण्यान, चल 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 चल, आता ने टेम्पो घेऊन आला, कारण की नाक्यावरती सगळा भिजणार आहे, भिजला आमचे बॅटरी वगैरे. हो बघ, टेम्पो घेऊन चालला वापस, बाबा पाणी कवर आले, एंड करतोय याला मी. चल जुली, जुलीला कुठे घेऊन चालली, हा काय खाव ते तिला, ओ चाय, चला चहा प्यायला. जुलीला बिस्किट दिलाय, खाते ना बिस्किट. आमच्या इथला आजचा क्लायमेट बघायचा आहे का, किती सुंदर असं झालाय भाई. संध्याकाळच्या 7 वाजलेत आणि भरपूर सुंदर झालाय. हे बघा, याचा इथून तुम्हाला पूर्ण दाखवतो. ओ भाई, Reality will never be good enough, and even if it was, we'd just mess it up, 'cause we already lost, addicted to the rush, I never meant to fall. तर गाइस, बघितलं तुम्ही किती सुंदर असा क्लायमेट झाला आमच्या इथला. आणि ह्या क्लायमेटमध्ये बिर्याणी खायची मजा वेगळी आहे. ताईने घेतली बिर्याणी बनवायला आतमध्ये भाई. मी तर जस्ट उठलो, आता मॅच पण चालू होणार आहे आपली. तर गाईज, बघू शकता या साईडला बिर्याणीचं सगळं काय चालू आहे काम. हे सगळं माझ्या बहिणीने केला, बघू शकता. ताईनेच केला, मग तू काय करते हे असं काम? मिक्सर खराब झाला बोलतोय का, जाळला का मिक्सरला? बघा, माझी बहीण एकदम सुंदर असं बिर्याणी बनवायला एवढा सामान लागतो सगळं. आणि चिकन बिकन आणला की नाही, आणला रे, असा का ठेवला का बहिणी त्याच्या इथं पूर्ण
एवढं राईस चिकन. आज रात्री बिर्याणी पार्टी होणार आहे. चालू कर मिक्सर. कबरा ऑर्डर द्यायला ना तुम्ही सांगायचा की बाबा या बनवायला लागतं, असं लागतं, तसं लागतं, तेव्हा ती ऑर्डर होते. अरे दिली बघा कसाने टोपा उतरल्या मोठी मोठी. मामा मिस्ते कोशिंबीर खात कोशिंबीर खा खा. कशी झाली कशी झाली सांग. बनवता बनवता खाता थोडी थोडी काढून मिक्स पण नाही केले तिने अजून. जाम भारी झालं. वास तर आवडत सुटले. वास नाही सुगंध. हा सुगंध लय वाजे. असं वाटतं की नाक्यावर विकाल ठेवलेले कप आहे ना. असं टोप टोप छोट मच्छी बोलायचा नाही. बघा किती भारी आमची बिर्याणी. लवकर लवकर खायला या. तुमच्यासाठी ठेवले मी. मस्त आहे. जाम भारी झाली. लवकर लवकर मिक्स कर. झाले झाले पहिला काशीन वाटत लगेच. मिक्स कर बायचल पट कर 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 लवकर कर. ना कोशिंबीर नुसती खात. मध्ये मध्ये बोलणार नाही रागे तुम्ही. गाल उपट आई बघा डोलं वाजत. व्हिडिओ मध्ये नको बोलू. बोलत मी टाकेन थावरात. तुम्ही आमच्या वहिनीला लय त्रास देता. फक्त व्हिडिओ मध्ये ना दाखवीत ना वहिनी. बोल पटक बार 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 वहिनी. मी बिलकुल त्रास तर देत ना तुला. मी ना त्रास देत ना बाबा. बाबाची नाही मी बरं आईला. मस्त पैकी आपली ताई बघू शकता. सगळं मिक्स करून घेते चिकन. त्याच्यावरतून पण म्हणजे काय राईस येईल. दोन थर टाका लागतात. करून घे बाय पटापट. तर गाईज जस्ट मी बिर्याणी थोडीफार किचन मध्येच खाल्ली. बसल्या बसल्या वास एवढा सुटला ना. सुगंध म्हणजे काय दादाचा डायलेक्ट सुगंध नाही तसं काय नाही. जाम बारे बिर्याणी होते सिरियसली. आता या साईडला अजून एकदा मक्षा घेईल जरा बसल्यावर. मी तर बसल्या बसल्या खाली कारण की सुगंध एवढा सुटलेला. तोंडाला पाणी सुटते माझे. खाला मग मी. मग किती किलोची म्हणले बाय. किती किलोची आहे किती चार किलो चिकन चार किलो भात खपन का. 10 किलो ची तुला वाटत खपन. तुझ्या माझ्यावर शेताने जाम देखन मी. तुम्हाला तर माहिती आहे मी आताच बिर्याणी खाल्ली आहे. पण माझी ताई मला बोलली आता बसून सगळेजण बसले तर खाऊन घे. तुम्हाला माहित आहे मग मी नाही तर नाही बोलू शकत तिला. चला मग खाऊन घेता. हसते का बरोबर ना. मग मंडळी थोडीशी खाऊन घेऊ कारण की सगळेजण बसले तर काय करणार. बघ वहिनीने आवरा घेतले. अजून एकदा घेन. दोन वेळा जेवण का ग त्यांची चंपी काढतो बघन दवा तू. दोघींची आवरा चांगल्या पोरी आहेत आपल्या दोघी. जेवण वगैरे झालंय. आता मी चाललोय झोपायला आपल्या बेडरूम मध्ये. सगळेजण झोपायला गेलेत. ऑलरेडी माझ्या डोळ्यावरती भरपूर झोप आहे तुम्ही बघू शकता. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि ताईची बिर्याणी कशी वाटली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.